प्रश्न कितीही गहन असो उत्तर देतं विज्ञान. प्रश्न कितीही गहन असो उत्तर देतं विज्ञान. तर्काचं सुगंधी अत्तर देतं विज्ञान. तर्काचं सुगंधी अत्तर देतं विज्ञान. अंधश्रद्धेच्याही पलीकडचं पाहू शकतं विज्ञान. अंधश्रद्धेच्याही पलीकडचं पाहू शकतं विज्ञान. पण तुमच्या आणि माझ्या श्रद्धेसोबतही राहू शकतं विज्ञान. राहू शकतं विज्ञान. नमस्कार, मी कुमार अजय संजय पोर्लेकर, गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी. आज 28 फेब्रुवारी. खरं तर 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रस्तरावरती अतिशय उत्साहात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. तर आज या राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवरती आपण विज्ञान तंत्रज्ञानाविषयी, राष्ट्रीय विज्ञान दिनाविषयी चर्चा करूयात. सर अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ अर्थशास्त्र, विज्ञान, साहित्य, वैद्यकशास्त्र यांसारख्या क्षेत्रांमध्ये आपलं योगदान देणाऱ्या किंवा अत्युच्च कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना नोबेल पुरस्कार दिला जातो. 28 फेब्रुवारी 1930 रोजी भारताचे थोर सुपुत्र डॉक्टर चंद्रशेखर व्यंकट रमण अर्थातच डॉक्टर सी व्ही रमण यांना त्यांनी केलेल्या प्रकाश किरणांच्या संशोधनाबद्दल हा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आणि आपल्या भारताच्या पेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. आणि म्हणूनच त्यांची आठवण म्हणून किंवा त्यांच्या स्मरणार्थ 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आज विज्ञानाशिवाय आपल्या आयुष्यातलं इकडचं पानसुद्धा तिकडं हलू शकत नाही. कारण की आपण सकाळी ज्या अलार्ममुळे उठतो तो अलार्म हे एक विज्ञान आहे. त्यानंतर आपण डायनिंग टेबलवरती बसून आपला ब्रेकफास्ट करतो तर हा ब्रेकफास्ट होण्यामागं जो गॅस महत्त्वाची भूमिका बजावतो किंवा हा गॅस चालण्यामागं जे गॅस सिलेंडर महत्त्वाची भूमिका बजावतं हे गॅस सिलेंडरसुद्धा याच्या पाठीमागंसुद्धा एक विज्ञान आहे. त्यानंतर मग आपण जेवण करतो, हे जेवण तयार करण्यामध्ये फार असा उपयोगी असलेला मिक्सर हा मिक्सरसुद्धा एक विज्ञानच आहे. ज्याच्यामुळे आपण कामावरती जातो, ती आपली खाजगी वाहनं असतील किंवा मग आपण सार्वजनिक बसमधून जात असेल तर ती सार्वजनिक वाहनं असतील, एकंदरीतच वाहनं हे सुद्धा एक विज्ञान आहे. त्याच्यानंतर आपण आपल्या कामाच्या ठिकाणावर जाऊ किंवा आपल्या महाविद्यालयाच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण ज्या लॅपटॉपवरती, ज्या कम्प्युटरवरती किंवा ज्या मोबाईलवरती काम करतो याच्या पाठीमागं सुद्धा विज्ञान आहे. मग आपण घरी आल्यानंतर ज्याच्याशिवाय आपल्याला झोपच लागत नाही असा फॅन असेल तर या फॅनमध्ये सुद्धा विज्ञानच आहे. म्हणजे आज मानवी जीवनामध्ये विज्ञानाची भूमिका ही फार महत्त्वाची आहे. तर आपण अतिशय प्राथमिक गोष्टींच्या विषयी चर्चा केली पण या प्राथमिक गोष्टींच्या पुढे जाऊन आपल्या दैनंदिन जीवनात तर विज्ञान लागतंच लागतं. पण याच्याही पुढे जाऊन जर आपण आज जागतिक पातळीवरती विचार केला तर आज त्याच देशाला मान आहे ज्याच्याकडं प्रगत असं विज्ञान आणि तंत्रज्ञान आहे. आज संरक्षण क्षेत्र असेल, संरक्षण क्षेत्र मजबूत करण्यासाठी, तसंच कृषी क्षेत्र मजबूत करण्यासाठी, औद्योगिक उत्पादनं वाढवण्यासाठी, देशाच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी आणि महान स्वयंपूर्ण राष्ट्राच्या निर्मितीसाठी विज्ञानाची कास धरण्याशिवाय इतर कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. आज संपूर्ण विश्वात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा आणि भारतीय तरुणांचा बोलबाला आहे. यातून प्रचंड रोजगार निर्मिती होत आहे आणि भारताला परकीय चलन सुद्धा मिळत आहे. खरं तर ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. कारण आज आपण वैज्ञानिक क्षेत्रात, विज्ञान क्षेत्रात अत्युच्च अशी कामगिरी बजावत आहोत. आज आपलं भारतीय इस्रो असेल, इस्रोसुद्धा अनेक मोहिमा अतिशय यशस्वीपणे पार पाडताना दिसत आहे. ही सुद्धा आपल्यासाठी फार अभिमानाची अशी गोष्ट आहे. खरं तर भारत देशाला फार महान अशी वैज्ञानिक संस्कृती लाभलेली आहे. अगदी प्राचीन काळापासून आपले लोक विज्ञानाची कास धरण होते असं म्हणायला हरकत नाही. आर्यभट्ट यांच्यासारखे खगोलतज्ज्ञ,
महर्षी चरकांसारखे आयुर्वेद विशारद नागार्जुन यांच्यासारखे रसायनशास्त्री आणि महर्षी कणाद यांच्यासारखे भौतिकशास्त्री हे महापुरुष भारतानेच विश्वाला दिलेले आहेत. आपणा सर्वांना ज्यांचा सार्थ अभिमान वाटतो ती मिसाईल मॅन म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे देखील एक वैज्ञानिक होते. भारतीय अणुशक्तीचे जनक डॉक्टर होमी जहांगीर बाबा, भारतीय अवकाश संशोधनाचे पिताश्री डॉक्टर विक्रम साराभाई, हरित क्रांतीचे प्रणेते डॉक्टर स्वामीनाथन, डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर जगदीश चंद्र बोस अशा कितीतरी भारतीय शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव अशी कामगिरी केलेली आहे. त्यांनी दिलेल्या कामगिरीचा आदर्श घेणं, त्यांनी केलेल्या संशोधनाचा आदर्श घेणं आणि त्यांनी या संशोधन क्षेत्रात, या विज्ञान क्षेत्रात जे अमूलाग्र बदल घडवले आहेत त्या बदलांना सलाम करण्याचा आजचा हा आपला दिवस. पण खरं तर नाण्याला जशा दोन बाजू असतात ना, अगदी तशाच या विषयाला देखील आहेत. आज जर आपण जागतिक स्तरावरती पाहिलं तर अनेक देश विज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीत अतिशय ॲडव्हान्स्ड लेवलला विकसित झालेत आणि त्यांची प्रगती देखील त्याच लेवलला होत आहे. पण आज जर आपण भारताचा विचार केला तर आपण निश्चितपणे विज्ञानाची कास धरून तर चालतो आहोत, पण काही ठिकाणी असं सिद्ध होत आहे की लोक विज्ञानाचा वापर करतात पण हे विज्ञान लोकांच्या पर्यंत पोहोचू देत नाहीत, त्याला एक अंधश्रद्धेचं स्वरूप प्राप्त होतं. आणि म्हणूनच देशातील काही भागात आज सुद्धा अंधश्रद्धेचा पगडा पाहायला मिळतो आहे. अज्ञानी लोकांची फसवणूक आणि शोषण पाहायला मिळत आहे. हे चित्र बदलणं खरं तर आपल्या युवकांची जबाबदारी आहे आणि म्हणून एक संदर्भ तुमच्यासमोर ठेवणं मला फार महत्त्वाचं वाटतं. एकदा एक राजा फार खुश होतो आणि त्याच्या राज्यातील एक लोहार जो की फार गरीब असतो त्याला एक चंदनाची बाग बक्षीस म्हणून देतो. लोहाराला चंदनाची बाग मिळाल्यावर फार असा आनंद झाला आणि लोहारानं त्या चंदनाची लाकडं कापायला सुरुवात केली आणि ती लाकडं कापून त्यानं त्याचा कोळसा केला आणि तो कोळसा विकायला सुरुवात केली. खरं तर ज्यावेळी एक थोडा कालावधी उलटला त्यावेळी राजाला वाटलं की चंदनाची विक्री करून आता तो लोहार फार श्रीमंत झाला असेल. म्हणून राजा त्या लोहाराच्या भेटीला गेला. पण ज्यावेळेला राजाला समजलं की लोहारानं चंदनाच्या झाडाचा कोळसा करून तो कोळसा विकून पैसा मिळवलाय, त्यामुळे त्याला फारसा पैसा काही हाती लागलेला नाही आणि त्याची परिस्थिती सुद्धा बदललेली नाही, तेव्हा तो राजा त्या लोहाराला विचारतो की तुझ्याकडे जर एखाद्या चंदनाचं लाकूड किंवा ठोकळा जरी शिल्लक असेल तर तो कोळसा करून विकू नकोस, तर तो फक्त लाकूड म्हणून विक. जेव्हा लोहार ते चंदनाचं लाकूड विकतो तेव्हा त्याला समजतं की त्यातून मला फार पैसे मिळालेत आणि जर मी असंच चंदनाचं लाकूड विकलं असतं तर मी आजपर्यंत खूप श्रीमंत झालो असतो. म्हणजे या गोष्टीचं तात्पर्य इतकंच आहे, विज्ञानाचं सुद्धा अगदी तसंच आहे. विज्ञानाचा वापर आपण कोणत्या आणि कशा कामासाठी करतो किंवा कसा करतो हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर आपल्या राष्ट्राची प्रगती अवलंबून आहे. खरं तर आजपर्यंत या वैज्ञानिक क्षेत्रात अनेक वैज्ञानिकांनी, अनेक संशोधकांनी अनेक संशोधनं केली, अनेक शोध लावले आणि या वैज्ञानिक क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. पण आज आपल्या युवकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण सुद्धा या विज्ञानाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनानं पाहिलं पाहिजे. आपल्यातील सुद्धा अनेक वैज्ञानिक आज जागे झाले पाहिजेत. आणि मुळात मी असं अजिबात म्हणणार नाही की आपल्याला शोध लावायचा आहे, आपल्याला संशोधन करायचं आहे म्हणजे आपल्याला अगदी राष्ट्रीय स्तरावरच्या प्रयोगशाळांमध्ये गेलं पाहिजे किंवा मग आपण वैज्ञानिकांच्या बैठकांमध्ये बसून किंवा त्यातला त्यांच्याशी सल्लामसलत करून अनेक शोध लावायला पाहिजेत किंवा आपल्याला भरपूर अशी आर्थिक रक्कम मिळवता आली पाहिजे. हा उद्देश अजिबात नसावा किंवा त्याच्याकडे पाहण्याचा तो दृष्टिकोनसुद्धा नसावा. तर आज आपल्या समाजामध्ये अशा अनेक गोष्टी घडत आहेत ज्याच्याकडे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहू शकतो
किंवा मग आपल्याच आजूबाजूला घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी कशा सहज किंवा सोप्या करता येईल याच्या दृष्टीनं आपण जर काही पावलं उचललीत आणि त्या गोष्टीचं संशोधन केलं तर हे सुद्धा एक निश्चितपणे विज्ञान दिनाच्या निमित्तानं आपण टाकलेलं एक चांगलं पाऊल म्हणता येईल. कारण की इंग्रजीमध्ये असं म्हटलं जातं, चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम, म्हणजे चांगल्या कार्याची सुरुवात ही घरापासून होते. पण आज या विज्ञान दिनाचं औचित्य साधून आपण असं म्हणूयात की चॅरिटी बिगिन्स फ्रॉम अ यंगर्स, फ्रॉम अ स्टुडंट्स, म्हणजे चांगल्या कार्याची सुरुवात ही आपल्या युवकांच्या पासून, आपल्या विद्यार्थ्यांच्या पासून होऊ शकते. तर आज आपण ह्या विज्ञान दिनाच्या पार्श्वभूमीवरती, ह्या विज्ञान दिनाच्या दिवशी असेच काहीतरी वेगवेगळे शोध लावून, विज्ञानाचा अभ्यास करून आपल्या दृष्टीनं आपल्याला काही करता येईल का असा प्रयत्न केला तर निश्चितपणे हा विज्ञान दिन सार्थक ठरेल. कारण की चांगल्या गोष्टीच्या दिशेने टाकलेल्या एका व्यक्तीच्या 100 पावलांच्यापेक्षा 100 व्यक्तीने टाकलेलं एक पाऊल हे परिवर्तनाच्या दिशेनं जात असतं. आपल्यासारख्या 100 विद्यार्थ्यांनी मिळून ह्या विज्ञानाच्या अनुषंगानं काही संशोधन केलं किंवा काही अवघड गोष्टी सोप्या करण्याचा जरी प्रयत्न केला तरीसुद्धा हा विज्ञान दिन सार्थक ठरल्यासारखं होईल. आणि ते तुम्ही सगळेजण कराल ते एक पाऊल तुमच्यापासून पडेल इतकाच माफक आशावाद व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. खूप खूप धन्यवाद.